गोरेगाव श्रीवर्धन राज्य मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत हमरस्त्यावर गोरेगाव वरून मसराला जात असताना स्विफ्ट कार चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यात 3 जण जागीच ठार तर 1 जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सायंकाळी घडली. या अपघातातील मृतांमध्ये दुर्दैवाने 5 वर्षांच्या लहान मुलाचाही समावेश आहे तर 6 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी असून रुग्णालयात जीवन मरणाची लढाई लढत आहे. या घटनेनं म्हसळावासियात एकच खळबळ उडाली. या स्विफ्ट कारच्या चालकानं गाडी बेफाम चालवल्याने हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. वाहन क्रमांक MH06AN2223 या स्विफ्ट गाडीचा चालक मोहम्मद रफिक शेख वय 34 राणा म्हसळा हा म्हसळाकडे येत असताना त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट जाऊन झाडाला जबरदस्त वेगात धडकली. या घटनेनंतर म्हसळा ग्रामीण रुग्णालयात जखमींची रवानगी करण्यात आली. परंतु या अपघातात चालक मोहम्मद त्याचा मुलगा मुसा शेख वय वर्ष 5 आणि सहकारी कृष्णा हरिश्चंद्र कांबळे वय 45 राणार मेंददी हे जागीच ठार झाले. चालक मोहम्मदचा मोठा मुलगा ईसा गंभीर जखमी झाला असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आलंय. या अपघात प्रकरणात म्हसळा आणि माणगाव तालुक्यातील गोरेगाव पोलिसांनी तातडीनं मदत कार्य सुरू करून पंचनामा आणि तपास सुरू केलाय. वादळवारा लाईव्ह सडे निकेश कोकचा म्हसळा. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.